नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये. बातमी आहे पुण्यातून. पैसे घेतल्यानंतर फ्लॅटचा ताबा न देता बनावट कागदपत्रे तयार करून पुणे महापालिकेला सादर करून त्याद्वारे प्रॉपर्टी टॅक्स काढून ग्राहक आणि पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आकृती जय डेव्हलपर्सच्या मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. आकृती जय डेव्हलपर्सचे मालक व्योमकेश महिपती राय शहा, व्यवस्थापक जस्मिन राठोड आणि अकाउंटंट अभिषा वैरेंकर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नाव आहेत. या प्रकरणी अमोल मल्लिकार्जुन सिंदगी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा संपूर्ण प्रकार 18 जुलै 2011 ते 12 मार्च 2021 दरम्यान घडलाय. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल सिंदगी यांनी आकृती जय डेव्हलपर्सच्या कोंढवा येथील प्रकल्पात फ्लॅट खरेदी करण्यासाठी वेळोवेळी 22,95,851 रुपये 2011 पासून दिले. असे असतानाही त्यांनी फिर्यादी यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच व्यवस्थापक जस्मिन आणि अकाउंटंट अभिषा यांनी फिर्यादी यांना तुम्हाला तुमचा फ्लॅट मिळू देणार नाही, काय करायचंय ते करा अशी धमकी दिली. फिर्यादी बरोबर फ्लॅटचा करारनामा त्याच्या नावावर झालेला नसतानाही बांधकाम व्यावसायिक शहा यांनी पुणे महानगरपालिकेला खोटे दस्तऐवज सादर करून ते खरे असल्याचे भासवले. त्यामुळे पालिकेने 2017 पासून प्रॉपर्टी टॅक्स फिर्यादीच्या नावाने काढले. फिर्यादी आणि पालिकेची फसवणूक केली. फिर्यादी यांचा फ्लॅट प्लॅनप्रमाणे न बांधता दुसऱ्या ठिकाणी बांधून फिर्यादी यांची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करतायत. ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा.